कमला मिलमध्ये लागलेल्या आगीनंतर एकमेकांवर कुरघोडी करण्याचं राजकारणाला आता सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. भाजप प्रवक्ते यांनी आदित्य ठाकरेंवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधलाय. आदित्य ठाकरे हे स्वतः अबोव वनमध्ये जात होते आणि म्हणूनच हॉटेलच्या बांधकामावर मुंबई महापालिकेनं कुठलीही कारवाई केली नसल्याचं भाजपचे प्रवक्ते संजय ठाकूर यांनी ट्विट करून म्हटलेलं आहे. भाजपचे मुंबई प्रवक्ते संजय ठाकूर आपल्या सोबतच, आपण त्यांच्याशी बोलूयात. संजयजी, काय सांगाल कमला मिलची लागलेली आग आणि त्यानंतरचं तुमचं ट्विट? ट्विट म्हणजे असं आहे की हे आदित्य ठाकरे हे कमिशनर सोबत गेले तिथे, त्याच्या आधी त्यांनी हेही सांगितलं की तेही तिथे गेले होते 2 दिवसाआधी. मग जाता कशाला तिथे तुम्ही? आणि हुक्का ती इलिगल ऍक्टिव्हिटी चालतात आणि तिथे तुम्ही जाता आणि म्हणून बीएमसीवाले काही ॲक्शन घेत नाही. तुमच्यासारखा माणूस जाऊन बसणार तिथे, मग कोणता बीएमसीवाला ॲक्शन घेणार? पार्लमेंटमध्ये शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत सांगत होते की ते बीएमसी अधिकाऱ्याचा मुलगाच आहे. अरे, त्यांना माहीत नसेल तर मी सांगतो, त्याच्यामध्ये आदित्य ठाकरेंची पार्टनरशिप आहे, आदित्य ठाकरेंचा पैसा लागलेला आहे त्याच्यामध्ये, म्हणून जातात तिथे. आणि फक्त अधिकाऱ्यांवर कारवाई करून चालला आणि दुसरा स्लिपिंग पार्टनर असून म्हणजे सोडायचा नाही. इन्क्वायरी झाली पाहिजे आणि आदित्य ठाकरेवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. तर रूफटॉपचा मुद्दा तुम्ही उचललेला आहे, महापालिकेत रूफटॉपला प्रस्तावही मंजूर झालेला आहे. काल जी घटना घडली कमला मिलची, ती पण रूफटॉपचीच होती. तर एकूणच त्याविषयी काय सांगाल? जर का तुम्हाला आठवण असेल, या रूफटॉपचा सब्जेक्ट आदित्य ठाकरेंनीही घेतलेला होता आणि त्याचा क्रेडिटही खूप घेतला होता त्यांनी ट्विट करून की हा अलाव केलाय म्हणून आभार असा तसा. म्हणजे कदाचित आणखीन रूफटॉप रेस्टॉरंट असतील ज्याच्यामध्ये आदित्य ठाकरेंचा सहभाग असेल, त्यांची प्लॅनिंग होती आणि त्यांच्या सांगितल्याप्रमाणे बीएमसीने जर का हा केला आहे आणि आदित्य ठाकरेचा सहभाग आहे आणि आदित्य ठाकरे अशा ऍक्टिव्हिटीजमध्ये इन्वॉल्व्ह आहात, मग त्यांच्यावर सुद्धा कारवाई का नाही झाली पाहिजे? फक्त गरीब लोकांना आणि अधिकाऱ्यांना तुम्ही जाऊन बसणार, तुम्हाला बघून अधिकारी काही ऍक्शन नाही घेणार, मग नंतर तुम्हीच जाऊन सांगणार आता सस्पेंड करा, आता हे करा, आता ते करा, तसं चालणार नाही. तर जे जिम्मेदार लोक आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. सीमा दत्ते, जय महाराष्ट्र, मुंबई.